नंगू पंगू नाही आहेत हे, विथ ड्रेस. आणि हे जसे मला अमेझॉनवर दिसले ना, जरा पुसून घेऊया. पुसून नको. तर इतकं इतकं टेस्टी झालं ना हे कॉम्बो. हा आवाज आला, भांडी धू. आणि आता या विषयावर मी त्यांना काही बोलू शकत नाही का. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभंगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे शनिवार 27 तारीख. काल आमची छानपैकी ट्रिप झाली. आणि झालं असं की कालच माझे म्हणजे 26 जानेवारी दिवशी 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. आणि सगळ्यात प्रथम तुम्हा सर्वांचे माझ्याकडून खूप 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 आभार, मनापासून धन्यवाद की इतकं प्रेम दाखवलं तुम्ही. इतक्या छान छान मैत्रिणी मला मिळाल्या आहेत आणि तुमच्याच या प्रेमामुळे माझे हे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होऊ शकले आहेत. कष्ट तर सगळेच करतात, पण कष्टाला यश हे आपल्या माणसांच्या प्रेमामुळं, सोबतीमुळं, साथीमुळं येत असतं. तर माझ्या सोसायटीतील सगळ्या मैत्रिणी माझ्या काल सोबत होत्या, कारण आम्ही ट्रिपला गेलो होतो. तर येताना बसमध्ये एक छोटीशी सेलिब्रेशन पार्टी दिली मी त्यांना 20-20 रुपयाची. म्हणजेच पुरणपोळीचा बेत होता जिकडे आम्ही गेलो होतो तिथे, आणि खूप दाबून सगळ्यांनी पुरणपोळी आणि मासळी खाल्ली होती. खूप ॲसिडिटी टाईप झालं होतं आणि सगळ्यांना स्प्राईट प्यायचं होतं. तर ॲज अ सेलिब्रेशन म्हणून मी त्यांना 20-20 रुपयाची स्प्राईट घेऊन दिली सगळ्यांना. आणि अशी छोटीशी छानशी आमची सेलिब्रेशनची पार्टीसुद्धा झाली. बऱ्याच माझ्या मैत्रिणींना यूट्यूबवरून मिळालेल्या मला भेटायची खूप इच्छा आहे आणि मलाही त्यांना भेटायचं आहे. तर बघूया आपण लवकरात लवकरच भेटण्याचा सुद्धा प्लॅन करू. आणि मी इतकी छान फ्रेश दिसतीये, पण ते जे काल थंड फ्रीजमधलं जे काही स्प्राईट पिली आहे ना, त्यामुळं हे सगळं असं ना खूप जाम झालं आहे. आणि खूप असं स्वतःला ना फ्रेश वाटावं म्हणून मी थोडासा लाईटसा मेकअप करून आली आहे. मेकअप म्हणजे काय नाही, पावडर लावली आहे आणि लिप ग्लॉस आहे हे, म्हणजे लिप ग्लॉस, सॉरी लिप ग्लॉस नाही, ती क्रीम असते ना, काय बोलतो आपण त्याला, बाम, सॉरी लिप बाम आहे हे, लिपस्टिक नाही आहे. आणि शेंबॉरचं जे काही नवीन मी काजळ आणलं आहे पिकॉक कलरचं, जे आयलायनर म्हणून यूज करू शकतो, ती प्युअरली ब्लॅकवरती न लावता प्युअर पिकॉक कलरचं मी आज लावलं आहे. आणि बघूया आता ते कितपत टिकतं आहे. कधी कधी ना खूप असं बरं वाटत नसेल तर असं थोडंसं तयार झालं ना की ॲटोमॅटिक छान वाटायला लागतं. तुम्हाला असं होतं का नक्की सांगा. आणि मला 10,000 सबस्क्रायबरबद्दल तुमच्याशी बोलायचंही होतं म्हणून थोडीशी तयार झाले. हां, आणि घर कसं आहे, आत्ता वाजलेत किती, 12:15, अहो अहो हे बघा तिकडे जाऊन बसलेत, आत्ता इकडे होते किचनमध्ये, तर त्यांनी भुर्जी बनवली आहे. आणि काय करायचं आहे अहो आता स्वयंपाक पुढे, तर मी भाकरी करणार आहे. आणि सकाळी सकाळी ब्रेकफास्ट आणि चहा अहोनीच केला होता, कारण मी थोडीशी लेट उठले ह्या डोकं दुखण्यामुळे आणि सगळंच निवांत निवांत सुरू होत. तर चला मग आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा. चलो हे बघा, दिसायला तर एकदम छान दिसतीये. कोथिंबीर राहिली आहे ना धनी, तर आहोंनी ना अशी मस्त भुर्जी बनवली आहे. आहोंना बिचाऱ्यांना भाकरी जमत नाही, त्यामुळे आता मला भाकरी करावी लागेल. आणि काल ना अशी ही छान टेस्टीवाली जलेबी आणलेली आहे. आणि मी काल स्वयंपाक करून गेले होते. तर कालचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला असेल तर मी चपाती भाजी करून गेले होते आणि आहुनी पहाटे पहाटे जे 3 लिटर दूध आणलं होतं, इतकी टेस्टी बासुंदी बनवली आहे ना, माझ्यासाठी ठेवली आहे. आणि माझ्या बाजूची जी मैत्रीण आहे कल्पना, तिच्या फॅमिलीसोबत रात्री जेवण होतं. म्हणजे हे मी येणे अगोदरच हे सगळेजण तिकडे जेवायला होते, कारण मी इतकी इतकी फुल होते ना जेवण करून. मी त्यांना सांगितलं होतं की माझी काही वाट बघू नका, तुम्ही जेवण करा. तर त्या सगळ्यांनी सुद्धा ती बासुंदी एन्जॉय केली. आणि आता अहो बासुंदीसाठी सुद्धा फेमस आहेत, तर बासुंदी पण त्यांची आता ही एक स्पेशालिटी बनली आहे. अशा प्रकारे हळूहळू मी त्यांना पूर्ण स्वयंपाकामध्ये तयार करणार आहे. हो ना अहो, आता नेक्स्ट आयटम काय असणार आहे, नेक्स्ट पदार्थ तुम्हाला कोणता शिकवायचा आहे ज्यामध्ये तुम्ही ट्रेन व्हाल, जसं की मी तुम्हाला आजपर्यंत भुर्जी बनवायला शिकवली, एग फ्राईड राईस बनवायला शिकवला, चिकन बनवायला. तर आता तुम्हाला नेक्स्ट पदार्थ कोणता शिकायचा आहे माझ्याकडून, अशा पद्धतीनं
अगदी इंडिपेंडेंट बनवतीये मी नवऱ्याला. म्हणजे कसं आहे की उगाच माझ्यावर त्यांना डिपेंड राहायला नको. हो ना हो. चला मग. खूपच काम म्हणजे ना कंटाळा चाललाय. गोळी खाल्ली मी, डोकं दुखत होतं त्यावरती, आणि आता थोडंसं हलकं सुद्धा वाटायला लागलं. पण काल इतकी मजा करून आलोय ना त्याचा, आज सगळं निघतंय बाहेर. आणि चला मग आता भाकरी करून घेते, जेवते आणि मग बाकीची कामं करते. अरे 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 ही यांनी काल बनवलेली बासुंदी, रबडी झाली, रबडी जिची रबडी बनली आहे लिटरली, घट्ट अशी आणि खूप टेस्टी आहे ही. पण माझ्यासाठी म्हणून ठेवली आणि हे दोघंच सकाळपासून खात आहेत. आता तर यांनी जी काही काल 26 जानेवारी साठी जिलेबी आणली होती, ती जिलेबी मस्तपैकी बुडवून मी तुमच्याशी बोलतीये तोपर्यंत खाल्ली. तर चला 1 वाजतायत आणि आम्ही जेवण करून घेतोय. मी भाकरी बनवल्या आणि बाजरीची भाकरी सुरू आहे सध्या, हिवाळा पण आहे, संक्रांतीसाठी आणलेली. तर कसं वाटतंय अहो जिलेबी आणि रबडी खायला? एकदम टेस्टी. ठेवली आहे माझ्यासाठी, हा माझ्यासाठी म्हणून ठेवली आहे. प्रीतीश 2 चम्मच खाऊन गेला, आता हे जिलेबी बुडवून खात आहेत. चलो प्रीतीश, चल जेवायला. आलो आलो. जेवण करून घेतो आम्ही तिघही आणि बरीच काही बाहेरची कामं सुद्धा आहेत. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. इतकी रबडी टेस्टी आहे, इतकी रबडी टेस्टी आहे. ही 2 भुंगे, हा एक मोठा भुंगा आणि हा एक छोटा जो शूट करतोय माझ्या आसपास बसलेत आणि माझ्यासाठी म्हणून ही वाटी ठेवली होती. आणि हे या दोघांनी आता अर्धी अर्धी संपवली आहे. आणि म्हणे ना हे जलेबी आणि रबडी भरवायची आहे. हा पुसून घेऊया, पुसून नको. तर इतकं इतकं टेस्टी झालं ना हे कॉम, एकदम बढिया झाली आहे. पुसून खायचं सगळं. आता एव्हरी संडे पप्पांच्याकडून बासुंदी बोलायचंच नाही. सॅटरडे बासुंदी केली नाही तर बोलायचंच नाही. बोलायचं नाही पप्पाशी. बासुंदी, मसाले भात, चप्पू. तू झोपत जा, चढले ना आपण दोघं झोपत जाऊ. पाकडून घेऊन हिवाळा आहे तोपर्यंत ठीक आहे रे. पुन्हा काय तेव्हा तेव्हा बघू. उन्हाळ्यात झोप येते ना, येते पुन्हा. एसी लावून झोप आपल्याला येते. आपण एसी पण घेऊ, पीसी पण घेऊ, एसी पण घेऊ. हा पीसी दुरुस्त करायचा आहे, फॉर्मॅट करायचा ना प्रितीश? बर, नवीन घ्यायचा. आम्ही जास्त दिवस वापरणार नाही. अरे नवीन घ्यायचंच आहे, नाही कधी म्हटले नवीन घ्यायचं. हा नवीन घ्यायचंच आहे की बनवायचंय की नवीन? तू करणार आहेस ना बिल्ट? मी करणार आहे. होय 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 घ्यायचं आहे, नाही म्हणतच नाहीये. प्रूफ आहे, प्रूफ आहे. आणि ही स्कूल बॅग ची चेन तुटली, ती दुरुस्त करायची. माझा एक ब्लाऊज. इकडे जायचं आपल्याला? हो राईट, राईट ला जायचंय. तुकाराम नगरला या साईडने कुठे जातो आपण? ओके ओके ओके, या साईडला जातो. बरोबर आहे. काय मी सारखे रस्ते विसरते यार. चला तर आम्ही निघालो आहोत आता आमच्या बाहेरच्या कामांसाठी आणि घरातली सगळी कामं आहे जिथे तशीच पडलेली आहेत. पण ठीक आहे, जाऊ द्या. घरातली कामं करत जाणं आज कंटाळा झालाय. अहो तुम्ही का नाही दिसत आहे व्हिडिओ मध्ये? अँगल बसवतो. बसतो अँगल, बसतो. अहो बसतो बसतो की बघा की हिरवा की जरा तुमच्याकडे हिरवला नाही. हो जाऊ द्या. बघा घरातली कामं पण मीच केलेत एवढी आणि ड्रायव्हिंग पण मीच केली. पण जी काही मी जिलेबी आणि रबडी खाल्ली आहे ना त्यामुळे मला इतकी टुलकी येते. तर मला आवडणी असं हलवत हलवत आणलं की ये झोपलो. तर आता मी इथे दाखवते की कुठे आलोय आम्ही. इकडे घ्यायचे का लेकर? नाही नाही घ्यायचे नाही. सरळच जायचंय. इकडे दाखवलं की तुम्ही? तर हे टेक योगी नावाचं शॉप आहे तुकाराम नगर मध्ये. तर इथे आम्ही आमचं पीसी सध्या तात्पुरता दुरुस्तीसाठी घेऊन आलोय. अशा प्रकारे तुम्ही पाहिलं की बॅग दुरुस्त केली, पीसी दिला फॉर्मॅट करायला आणि इतकी 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 मला झोप येते काय सांगू मी तुम्हाला.
त्या रबडीमध्ये आय थिंक काहीतरी मिसळलेलं होतं जायफळ, गुंगीचं औषध यांनी. म्हणून मी यांना एक्सप्रेसने घरी घेऊन आली आहे, कारण मी आता ताणून देणार आहे. मला झोप आली, मला झोपायचंय. तर जाताना मी गाडी चालवत होते ना, तर चालवत चालवत सुद्धा मी पिंगत होते. कसं बसं मी तिथे काढलं, थोडा वेळ काढला. आता घेऊन आली आहे, आता झोपणार आहे मी छानपैकी. 4 वाजता आहून चहा केला ना, त्या चहाच्या वासानेच मी आता उठणार आहे. इथे सुद्धा आमच्या इथे सुद्धा ट्रॅफिक होऊन बसले राह. 4 नंतर मग भेटते मी तुम्हाला, बाय. आता ना 4:15 होत आहेत, अजूनही मी कामाला काहीच सुरुवात केलेली नाहीये. आहो ना म्हटलं चहा करा, तर आहो म्हणतायत करतो, आणि एकही टोप शिल्लक नाही. म्हणजे इनडायरेक्टली ते असं मला म्हणतायत, उठ आता आणि हा आवाज आला भांडी धू. आणि आता या विषयावर मी त्यांना काही बोलू शकत नाही, कारण ते मला सतत ओरडत असतात की भांड्याला बाई लाव, भांड्याला बाई लाव, आणि मी लावत नाहीये. कसं बसं मी या महिन्यात 1 जानेवारीपासून राधाला पुन्हा परशी पुसायला सांगितलं होतं, तर त्या अगोदर सुद्धा राधाला मी बंद करून टाकलं होतं. 3-4 महिनेच मी सुरुवातीला तिच्याकडून काम करून घेतलं आणि बंद केलं होतं. तर आता भांडी मलाच धुवावी लागणार आहेत. तर पूर्ण दिवस आराम असं कधीच होणे नाही. इतका भांड्याचा ढीग पडलाय, ओटा क्लीन करायचा पडलाय. त्यात अजून नवीन भर म्हणजे काय माहिती आहे की डायनिंग. आता ते डायनिंग ना वापरतात, पण आता त्याला क्लीन कुणीच करत नाही. म्हणजे तो एक अजून माझ्या कामामध्ये ते एक ऍडिशन झालं आहे. म्हटलं घोटभर चहा मिळेल, झोप जाईल माझी. तर त्या घोटभर चहासाठी आता मला ढीगभर भांडी धुवायला लागणार आहेत. चला मग मैत्रिणींनो धुवून घेते. आज संध्याकाळी भेचा बेत आहे, तर मी कांदा आणि टोमॅटो चिरत होते. तर म्हटलं तुम्हाला इकडे ना एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी. मी ना रिसेंटलीच काही चाकू मागवलेत, तर बघू शकता तुम्ही इतके सुंदर आहेत. आणि हे चाकू बाय द वे विथ ड्रेस आहेत, नंगू बंगू नाही आहेत, हे विथ ड्रेस. आणि हे जसे मला अमेझॉनवर दिसले ना, इंस्टाला दिसले होते पहिल्यांदा अमेझॉनचे, मग मी अमेझॉनवर जाऊन हे ऑर्डर टाकले, तर खूप भारी वाटले मला. हे बघा, एक ग्रीन कलरचा आहे, मस्त छान याच्यावरती डिझाईन आहे. आणि हे म्हणजे हे नाही केलेलं, त्याला असं कागद वगैरे नाही आहे हा डिझाईनचा, ही प्रॉपर डिझाईन आहे त्याची. घासले तरी ती डिझाईन वगैरे जात नाही आहे. आणि म्हटलं पहिला यूज करून बघावं आपण, आणि नंतर तुम्हाला दाखवावं. एकदम कारी आहेत आणि धारदार आहेत, मग म्हणूनच त्याला हा असा ड्रेससुद्धा आहे. आणि किती मॅचिंग त्यांना छान छान ड्रेस पण आहेत ना. आणि माझ्या ना दोघी तिघी मैत्रिणी जे घरी आल्या होत्या ना, त्यांना सगळ्यांना हे चाकू खूप आवडले. मग म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. आणि बाय द वे हे चाकू ना खूप स्वस्त मिळालेत मला, 589 3 चाकू मिळालेत. आणि माझ्याकडे पूर्वी मी दुकानातून जे चाकू आणले ना, मी चांगल्या चांगल्या कंपन्यांचे आणायचे, पण त्याला ना धारच नसायची. आणि पहिल्यांदाच मला खूप छान असे मोठे, जाड, अगदी हेवी आणि धारदार आणि विथ ड्रेस. आणि तुम्हाला टोमॅटो कापून दाखवते. चाकूची धार ना टोमॅटो कापताना ना जनरली आपल्याला कळत असते. हे बघा, त्यामुळं इतका धारधार असल्यामुळं थोडंसं बोटांची पण आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. मला एक पहिल्याच दिवशी हा चाकू लागता लागता राहिला आहे. म्हटलं ही चांगली गोष्ट आहे की इतकी छान मला चाकू मिळाले, तर तुमच्यासोबत शेअर करावं. तर हे मी टोमॅटोचं दाखवलं, आता कांद्याचं दाखवते. बघा, एकदम धारदार आहेत, एकदम. तर मैत्रिणींनो काय आहे कंपनीचं नाव या याच्यावरती पण, चाकूवरती पण लिहिलेलं आहे, करोटे समथिंग ना, CARO TE. तर मी बघते अमेझॉन प्राईमवरून ही ऑर्डर टाकली होती आहुनी, तर मी त्याची लिंक शेअर करते तुमच्यासोबत. ठरल्याप्रमाणे काहीच आजच्या दिवसाची कामं झालेली नाहीत. आणि आहोनी ना नेटफ्लिक्सवरती अॅनिमल मूवी आलाय म्हणून अॅनिमल मूवी लावला, मग मी सगळी कामं रद्द केली आहेत. काय वा हो, आणि आम्ही मूवी बघत शेंगा फोडतोय. तर दोघांनी एक साथ शेंगा फोडायला सुरुवात केली होती. हा तर इकडे बघ, तरी बघू शकता इथे माझं आता ओढून घेतलंय त्यांनी. आणि एवढं होतं माझं, एवढं आणि
किती स्पीड आहे बघा त्यांचं. आणि ही पिशवी नाही अशी सारखी असं करून बघतायत की अजून शेंगा संपत कशा नाहीयेत. तर कल्याणच्या आईने दिलेल्या या शेंगा आहेत आणि जसं जसं शेंगाने संपतील ना तर तसं फोडतो आणि वापरतोय. म्हणजे अजून इतका वेळ झाला, खूपच पुरवठा आलाय या शेंगांना. फोडून वापरायचं पण कमी घालते. काय 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 फोडून फोडून वापरायचं पण कमी घालताय भाजीला. नाही मी तसं शेंगदाणे म्हणजे शेंगदाण्याचं कूट आहे ना कमी वापरते भाज्यांमध्ये, त्यामुळे खूप दिवस जातात मला शेंगदाणे. आणि उद्या डीमार्टला जायचंय सकाळी सकाळी. आणि आता आठवण झाली की शेंगदाणे नाहीयेत ब्रेकफास्टला सकाळी, म्हणून म्हटलं शेंगा फोडाव्या. याच नोटवरती आजचा व्हिडिओ आम्ही इकडंच एंड करतो. मूवी एन्जॉय करतो आणि उद्या भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये. चाकू कसे वाटले सांगा बरं का? चाकू छान आहेत, मला खूप आवडले. तुम्हाला कसे वाटले ते नक्की कळवा मला.